नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये। मंडळी, आज तारीख आहे 5 जानेवारी 2023 आणि रेडी व्हा पुन्हा एकदा नवीन प्रवासाला। आज आपण प्रवास करणार आहोत रायपूर म्हणजेच राजधानी जी आहे छत्तीसगढ़ची। छत्तीसगढ़ची राजधानी ते आपली उपराजधानी ऑरेंज सिटी नागपूरपर्यंत आज आपण प्रवास करणार आहोत। आणि आजचा प्रवास होणार आहे ना तो खूपच भारी होणार आहे, कारण की महाराष्ट्राला जी दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली होती आपली मुंबई सेंट्रलला वंदे भारत नंतर, म्हणजेच बिलासपूर नागपूर जी वंदे भारत आहे त्यांनी आज आपला प्रवास होणार आहे। तर खूप मंडळी मजा येणार आहे। आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा, आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता, इंस्टा आयडी आहे puneri.thumbsuffer। तर ट्रेनचं टायमिंग आहे 8:03, बिलासपूरवरून निघली मी, बोर्ड करतो रायपूरवरून, तर जवळ 112-114 किलोमीटर अजून म्हणजे ट्रेनला डिस्टन्स तेवढा कवर करायचा आहे। तर चला मग प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आय गेस येणार आहे, बघूयात आतमध्ये जाऊन। तर आत्ता आलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 ला, आपण पाहू शकता प्लॅटफॉर्म नंबर 2, आणि इथे आपल्या गाडीचा नंबर लागला आहे 20825 C2 आपला कोच आहे, आणि 59 नंबरची विंडो सीट भेटली आहे। तर अजून 10-15 मिनटं लागतील गाडी यायला। तर बघूयात अरायवल दाखवतो आणि मग आतमधलं जे काय इंटेरियर आहे ते पण आपल्याला दाखवतो। तर 8:05 झालेत आणि आपण 8:05 बरोबर आपलं डिपार्चर झालंय रायपूर जंक्शनपासून, आपण पाहू शकता। आणि हा माझा पहिलाच प्रसंग आहे यावेळेस मी ट्रॅव्हल करतो एखाद्या प्रीमियम ट्रेननी, त्याच्या आधी कधी केलं नव्हतं, तर पहिला प्रसंग सध्या तरी भारीच वाटतो आहे। आणि आपण जर सपोर्ट केला तर अशा अनेक प्रीमियम ट्रेन्स जरूर मी कवर करण्याचा प्रयत्न करेल, तर खूपच भारी वाटते आता सध्या तरी। आणि इथून म्हणजे बिलासपूरपासून निघली होती ट्रेन, बिलासपूर ते रायपूर जवळजवळ 112 किलोमीटरचा प्रवास तिने केला, म्हणजे सकाळी जवळजवळ 7:45 ती तिकडून निघते आणि बरोबर 8:03 इथं आले, 2 मिनटाचा इथं स्टॉपेज होता, 2 मिनटांनी लगेच आपलं डिपार्चर झालं इथं। रायपूर सोडले आपण, रायपूर सोडले गाडीने जास्त वेळ घेतलाच नाही, जवळजवळ म्हणजे 5 ते 10 किलोमीटर झाले असतील, 130 क्रॉस केले आत्ताच्या आत्ताच, खतरनाक। हे एक्सप्लोरेशन आपल्याला आहे ना फक्त वंदे भारतमध्येच बघायला भेटतं, दुसऱ्या कुठल्या ट्रेनमध्ये बघायला भेटणार नाही। तर आत्ताच आपण बोर्ड केलं आहे रायपूरपासून आणि रायपूरवरून बोर्ड केल्या गेल्या आपल्याला सर्व केली आहे रेलनीर, आणि आपल्याला म्हणजे या ट्रेनमध्ये आपल्याला लंच वगैरे काय भेटणार नाही, कारण की मॉर्निंगची ट्रेन आहे। आपण 8 वाजता बोर्ड केलं आहे, जवळजवळ 12 वाजताच्या दरम्यान 12:15 आपण पोहोचून जाऊ नागपूरला, तर त्यामुळे याच्यामध्ये ब्रेकफास्ट सर्व होईल आणि चहा सर्व होईल। तर आता ब्रेकफास्ट मी व्हेज प्रेफर केलेला आहे, तर बघूयात व्हेज ब्रेकफास्ट आला की काय भेटतं आपल्याला बघायला मिळेल मग। आणि ट्रेनचं स्पीड मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा, बघा तुम्ही खाली बघता 135 आत्ताच क्रॉस केलं होतं, म्हणजे स्पीड सोबत कंपॅरिझनच नाही आहे। स्पीड तुम्ही जर या ट्रेनने येत आहे तर तुम्हाला स्पीड 130 नॉट भेटणारच आहे। कुमारी नावाचं स्टेशन आता क्रॉस होतं इथून, आणि कालपासून म्हणजे परवापासून ॲक्च्युली जेव्हापासून नागपूरला आलो आहे ना, आणि काल इकडे रायपूरला आलो होतो तेव्हापासून ढगाळ वातावरण, सूर्यदर्शन काय झालेलं आहे ना आपल्याला, आणि बाहेर गेलं ना एवढी थंडी भेगार वाजते ना, मी जॅकेट वगैरे बाहेरून घालून आलो होतो, पण आतमध्ये आलं की रूम टेम्परेचर म्हणजे मेंटेन केलेलं असतं त्यांनी, त्यामुळे एवढं काही इथं आतमध्ये तर काही वाटत नाही आहे।
8:33 झालेत आता आपण पोहोचलोय दुर्ग जंक्शनला. पाठीमागे पाहू शकता सूर्य नारायणाचं दर्शन झालंय, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जे ढग आहेत ना ते धुकं ते काय जात नाही, त्याच्यामुळे ना हवेत ते थंडावा आहे ना तो तसा कायमच आहे, आतमध्ये काही जाणवत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्यावेळेस आता चेक केलं ना, ज्यावेळेस ट्रेन निघाली रायपूरवरून त्यावेळेस करंटमध्ये 700 तिकीट अवेलेबल होते या ट्रेनचे. तर मी आता नंतर जाऊन चेक करेल, ज्यावेळेस आता ब्रेकफास्ट सर्व होईल, ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी चेक करेल, नंतर बघतो कुठे कुठे असेल ना मोकळं, मग तिथून मी आपल्याला आतमधलं इंटेरियर वगैरे दाखवायचा प्रयत्न करेल. आता इथं दाखवण्यासारखं काहीच नाही कारण पूर्ण पॅक झाला आहे कोच, आता इथं कसं दुसऱ्यांना डिस्टर्ब करायचं ना, त्यामुळे मी आता दुसऱ्या कोचमध्ये जाईल बघल आणि तिथून मी आपल्याला इंटेरियर दाखवतो. आणि एक सांगायचं विसरलोच म्हणजे ट्रेन आली इथं दुर्ग जंक्शनला 8:37 झाली, म्हणजे आली तेव्हा 11 बिफोर होती आणि 2 स्टॉप, म्हणजे जवळ 13 ट्रेन आता इथेच थांबेल. आणि जंक्शन आहे तर एक लाईन हावडाला जाते इथून आणि आपण चाललो आहे मुंबईकडे, मुंबईच्या दिशेने, म्हणजे नागपूरपर्यंतच ट्रेन जाते पण मुंबईकडे लाईन जाते. आणि एक दल्लीरा झारा म्हणून एक गाव आहे तर तिकडे एक छोटी लाईन गेलेली आहे, छोटी लाईन म्हणजे एक सिंगल लाईन त्या साईडला एक गेलेली आहे म्हणून जंक्शन म्हणतात त्याला. तर दुर्गमधून निघलेलो नंतर आपल्याला आत्ताच जे ब्रेकफास्ट सर्व झालं आहे मी आपल्याला दाखवतो ब्रेकफास्टमध्ये काय दिले. सगळ्यात पहिल्यांदा दिलेत आपल्याला पीनट पोहे, नंतर कटलेट दिले, टोमॅटो केचप आहे, त्याच्यानंतर केक आहे आणि लस्सी दिलेली आहे, नंतर पिकल, ये प्रीमिक्स टी दिलेली आहे, हे आपण नंतर बनवूयात, आणि एक दही आहे, त्यानंतर सॉल्ट, सॅनिटायझर वगैरे, एक कटलरी पोहे खाण्यासाठी एवढं दिलेलं आहे. तर मी आपल्याला टेस्ट करून सांगतो कसं काय आहे, तर दिसायला तर खूप टेम्पटिंग दिसते, तर बघूया दादा. पोहे ना थंड आहेत, गरम नाही आहेत, त्यामुळे त्याचे एवढं फ्रेश म्हणजे बनवले असतील फ्रेश पण एकदम थंड झालेले आहेत. आणि कटलेट आहे एकदम हलकंसं गरम आहे, ते टेस्ट करून सांगतो कसं. छान आहे कटलेट, छान आहे. बाकीचं काय आता हे काय दही आणि हे केक तर काय टेस्ट करून सांगणार, तर बाकी दोघं पण म्हणजे पोहे आणि हे कटलेट छानच आहे, फक्त पोहे गरम नाही आहेत थंडे, गरम असते तर अजून मजा आली असती. कुछ देर में प्लेटफॉर्म नंबर 1 में आने वाली है, आप अपने सामान के साथ सावधानी के साथ लाइन नंबर 1 पर उतरने की व्यवस्था करें. भारतीय रेल के साथ यात्रा करने के लिए आपका धन्यवाद. 9:15 झालेत आत्ता पोचलो आपण राजनंदगावला. राजनंदगाव एक जिल्हा आहे स्वतः आणि हा आधी दुर्ग जिल्ह्याचा पार्ट होता, नंतर डिवायडेशन नंतर वेगळा जिल्हा झाला आहे. तर इथं पण 1 स्टॉप आहे गाडीचा. आणि मिष्टी दही जे ॲक्च्युली मी मला वाटलं दही आहे पण मिष्टी दही आहे, मिष्टी दही गोड राहतं, याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची गरज नाही आणि थोडं थोडं श्रीखंडासारखं लाग भारी लागते. त्याच्यानंतर गोंदिया येईल. आता चहा आपण बनवून घेऊयात, ते दादा होत्या गरम पाण्याचा ग्लास वगैरे घेऊन येतील पाणी आणि ते देतील, मग आपण प्री मिक्सवाल्या दिलेलं ना ते मिक्स करून सांगतो कसा बनला आहे चहा. ते तर गरम पाणी दिलं आहे आता आपल्याला दादांनी आणि प्री मिक्स करून घेऊयात कॉफी चहा. तर आपण प्री मिक्स जो पाणी टाकून चहा मिक्स केलेला आहे तो आता तयार झाला आहे बघा, तर बघूया टेस्ट कशी लागते याची. परफेक्ट झालं आहे एकदम, म्हणजे प्रीमिक्स आहे त्याच्यामुळे सगळं त्याच्यामध्ये ऑलरेडी मिक्स्ड राहतंच, फक्त काय पाणी गरम पाणी आणि त्याच्यामध्ये फक्त मिक्स करायची पावडर झाला चहा, जास्त काय याच्यामध्ये त्रास नाही. 9:43 झालेत आत्ता आपण डोंगरगड रेल्वे स्टेशन क्रॉस करतोय आणि इकडे बघा काय भारी नजर आहे.
आणि राजनंदगाव ते गोंदिया हा जो भाग आहे ना पूर्ण सेक्शन हे पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे, त्याच्यामुळे इथं जंगली प्राण्याचा सर्रास वावर असतो. आणि मी काल येताना ज्यावेळेस आम्हीसाठी जी बसची जर्नी होती त्याच्यामध्ये पण ठिकठिकाणी बोर्ड वाचले होते की इथं प्राण्यांचा वावर आहे, वाहने सावकाश चालू. त्यामुळे इथं बघतोय मी जवळपासून राजनंदगावपासून गाडी निघली आहे ना, गाडीचा स्पीड खूप कमी आहे, 50-60 दरम्यानच राहतोय. तर मी आपल्याला दाखवतो साडे 10 वाजलेत, आत्ता आपण पोचतोय गोंदियाला आणि गोंदियाचा अरायवल बघा इकडे बरोबर करेक्ट टायमिंगला ट्रेन पोचली आहे. मध्ये मी जसं आपल्याला दाखवलं स्लो झाली होती ट्रेन फॉरेस्ट असल्यामुळे. तर 10 मिनटं उशीर झाला ट्रेनला यायला, मी मला वाटलं 10 मिनटं लवकर आली पण 10 मिनटं उशीर झाला आहे. आणि डोअर ऑटोमॅटिक डोअर आहे आणि 2 मिनटाचा स्टॉप आहे, त्यामुळे म्हणलं पटकन या आतमध्ये जायचं, बाहेरच राहायचो. तर इकडे या साईडला बघा आपण डीप फ्रीजर वगैरे बॉटल ठेवण्यासाठी कूलर आहे, वर हॉटकेस पण आहे. तर नवीन ट्रेन असल्यामुळे लोक इथले लोकल आता हे दादा सांगत होते की भरपूर जण आतमध्ये येतात आहे आणि व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतात आहे, पण मग हे डोअर ऑटोमॅटिक असल्यामुळे लगेच लॉक होऊन जातो, मग त्यांना फाईन पण बसलेला आहे. तर म्हणजे आत्ता आपण बघूया चेअर कारमधले ज्यावेळी चेअर कारचे वॉशरूम कसे आहेत आणि मग चेअर कारचं आतमधलं इंटेरियर. तर मी आपल्याला दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा, आतमध्ये जाऊयात. आतमध्ये गेल्या गेल्या आपल्याला समोर इथे मोठासा आरसा आहे, इथं ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी आहे, इथं सोपसाठी पाहिजे आपल्या हात धुण्यासाठी पाणी टॅप पाणी येतं व्यवस्थित. आणि इकडे वॉशरूम आहे, बाकी तसं म्हणायला गेलं ना तर एवढं मेंटेन मला नाही वाटत आहे जेवढं एनुप्रोजच्या वेळेस होतं तेवढं नाही आहे. कारण की आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी माझा जो कोच आहे मागचा सी टूमध्ये मी होतो आणि तिथं फुल C2 C1 फुल भरलेलं आहे, म्हणजे तिथं जास्त लोक तिथंच बसलेले आहेत. मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं होतं की 700 सीट अवेलेबल होत्या, आता इकडे मी पुढे आलो आहे इकडे सगळं मोकळं आहे, त्यामुळे इकडचे वॉशरूम कंपॅरेटिव्हली चांगले आहेत आणि तिकडे वॉशरूम पूर्णपणे घाण आहेत आणि ते पण वंदे भारतचे. हे स्टाफने आणि स्टाफपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं इथल्या पॅसेंजरने लक्ष दिलं पाहिजे, आपण यूज करतो व्यवस्थित फ्लश केलं पाहिजे. फ्लश व्यवस्थित नाही केलं तर आपण स्टाफवर ते जिम्मेदारी नाही टाकू शकत, बरोबर आहे की नाही? तर हे लोकांनी पण लक्ष ठेवायला पाहिजे, आता तेवढ्या लोकांमध्ये तेवढं सवळ येणं गरजेचं आहे. चला मग आता तुम्हाला मी चेअर कारचा आतमधलं इंटेरियर लावून सगळ्यात भारी इथलं काय हे याला ऑटोमॅटिक सेन्सर आहे, जसं आपण येतो आहे हे ऑटोमॅटिक उघडतं, पण इथल्या डोअरला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे बटन दाबावं लागतं. हे बटन दाबलं की ओपन झालं आहे. तर आत्ता मी सीटवर बसलो आहे माझ्या, आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात इकडे वरती आपल्याला रीडिंग लॅम्प वगैरे दिसतात आहे, 2 लाईटी आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी आपल्याला ज्यावेळेस ब्रेकफास्ट केला होता त्यावेळेस दाखवलं तर ट्रे आहे इथे, ट्रे आपण खाण्यासाठी यूज करू शकतो, इथं मॅग्झिन पॉकेट इथं काही पण आपण ठेवू शकता. फूटरेस्ट आहे, फूटरेस्ट आहे, व्यवस्थित आहे फूटरेस्ट. वॉटर बॉटल होल्डर इथे आहे, एवढं खाली का दिलं मला माहीत नाही, कारण पाय लागतं तिथं पाण्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सी जे चेअर कार आहे ना ह्याच्यामध्ये स्पेस खूप कमी आहे. तर आपण दोघं जण जर बसलो, आता मी ज्या सीटवर बसलो ना तिथं एक लेडीज आहेत, तर खूप कम्फर्टेबल नाही आहे ॲक्च्युली, म्हणजे दोघं व्यवस्थित बसू शकत नाही. इकडं तिघं तर आहे ना, तिघांना तर जास्त प्रॉब्लेम होईल. अजून याच्या व्यतिरिक्त जर बघायचं म्हणलं तर आपण इथं ह्या साईडला बटन आहे बघा पुशबॅकसाठी, पुशबॅक चांगले होते, पुशबॅक होत आहे, फक्त महत्त्वाचं काय स्पेस थोडासा कमी, स्पेस पाहिजे होता. आणि हे बघा आपल्या खिडकीला आपण हे कवर करू शकता, ह्याने आपल्याला डोळ्यावर लाईट वगैरे येत असेल तर ह्याने हे कवर करून आपण व्यवस्थित असं बसू शकता.
आणि लगेज स्पेस जर बघितला लगेज स्पेस पण ठीकठाक आहे, त्याच्याविषयी काय नाही एवढं. आणि इकडं वॉशरूम इंडिकेटर आहे बघा, इकडं ग्रीन दिसते म्हणजे ऑक्युपाईड नाही आहे. आणि इकडं स्क्रीन दिली आहे, पुढलं स्क्रीन आपल्याला कुठलं स्टेशन येते स्टेशनविषयी माहिती इथं दिलेली असते, त्यामुळे आपल्याला समजतं. तर हा डोअर ऑटोमॅटिक आहे आपण बघितलं, तर इकडे काही जास्त लोक नाही आहेत. बघितलं का, इकडे जास्त लोक नाही आहेत, फक्त आपलेच दोन कोच एकदम खतरनाक सीवन सीटू फुल भरून ठेवलेले होते. तर आत्ता आलो आहे आपण इथल्या एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये. एक्झिक्युटिव्ह चेअर कार बघा किती ब्रॉड आहेत, आणि याच्यामध्ये स्पेस बघा किती आहे. आपण जो बसलो इथं आरामात पाय ठेवून असं डायरेक्टली झोपू शकतो. आणि या साईडला पुशबॅकचं बटन आहे, तर पुशबॅक पण व्यवस्थित होते. वॉटर बॉटल होल्डर इथं सगळं वेगळं दिलं थोडंसं बघा, तिथं फक्त असं ग्रिल टाईप आहे, इथं थोडंसं मोठं आहे. आणि इथला जो ट्रे आहे, हा ट्रे पण थोडा वेगळा आहे आणि मोठा आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की याच्यामध्ये स्पेसचा फरक आहे, सीट खूप मोठ्या आहेत. आणि वरती लगेज स्पेस आपण जर बघितलं ना, लगेज स्पेस पण चांगलाच आहे. काप आहे बटन असं, तर रोटेट होण्यासाठी बघा इथं इथं बटन दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा बघा मागं प्रेस करायचं आहे. असं पूर्णपणे 360 आपण चेअर इकडे कडून इकडे तोंड करून ह्याचं पूर्णपणे आपण इथे असं बसू शकतो आणि आपल्या जर्नीचा आनंद घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये हा फरक आहे चेअर कारमध्ये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये. आणि बेसिक डिफरन्स जर मी आपल्याला प्राईसचा सांगितला, तर रायपूरपासून नागपूरपर्यंत आपल्याला चेअर कारला लागले 900 रुपये आणि याला आहेच 1695 रुपये, म्हणजे जवळजवळ डबलचा फरक आहे. आणि स्नॅक्स जे प्रोव्हाइड केले ते काय माहिती त्याच्यामध्ये किती फरक आहे, पण डबलीने खूप जास्त फरक आहे. पण सीट मात्र कम्फर्ट आहेत, स्पेस खूप जास्त आहे. हा सगळ्यात प्रकर्षाने जाणवणारा फरक मला वाटला चेअर कारपेक्षा एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये. चला आता आपल्या जागेवर जाऊयात. पायलटसोबत आपल्याला जर काही एमर्जन्सी बोलायचं असेल तर इथं आपल्याला पुश बॅक पुश टू टॉक बटन आहे, पण हे फक्त एमर्जन्सीसाठी आहे. असं विनाकारण जर केलं तर त्याच्यावर आपल्याला फाईनसुद्धा बसू शकतो. आता मी आलो आहे C7 आपण बघा कोण दिसतंय का, अख्खा कोच मोकळा आहे, फक्त मागे एक स्टाफ आहे, स्टाफचा माणूस आहे तो बसलेला, बाकी आकाश म्हणजे कोच मोकळा आहे. तर अशीच परिस्थिती आहे बहुतेक कोचमध्ये. त्यांनी काय केलं आहे, जिथं बुकिंग झाली ना ते त्याच कोचमध्ये भरलेत, म्हणजे 2-3 कोच सोडले तर बाकीचं सगळं मोकळं आहे. एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये मी आता एका ह्याच्यात गेलो होतो, तिथं पण अर्ध्यापेक्षा जास्त मोकळंच आहे. पण तिथली सगळ्यात भारी गोष्ट वाटली मला स्पेस. मंदिर बघा एकदम नदीच्या मधोमध आहे. तर मंडळी अशा तऱ्हेने आता आपण पोहोचलो आहे नागपूर जंक्शनला. माझ्या पाठीमागे पाहू शकते इकडे हल्दीरामचं रेस्टॉरंट आहे, जे बरोबर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे. आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता रेल्वे स्टेशनची इमारत. तर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेसचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आपण केला होता रायपूर ते नागपूरपर्यंत, आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला मग भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.